नमस्कार मित्रांनो, प्रत्येकदा आमच्या चॅनलवरती मनापासून स्वागत. तर आपण आता तिसरी ट्रिक बघतोय आणि ती म्हणजे मॅजिकल ट्रिक ऑफ 125. अर्थातच 125 कुठल्याही संख्येला लवकरात लवकर कसं गुणायचं, आणि त्यासाठी आपण डायरेक्टली प्रश्न घेऊया जेणेकरून तुम्हाला हे कन्सेप्ट चांगले समजेल. तर पहिला प्रश्न असा की 701,509 × 125 बरोबर किती. अगदी तशाच प्रकारे पुढचे पण प्रश्न दिलेले आहेत, 67 × 125 बरोबर किती. असेच 10 प्रश्न आहेत आणि ते 10 प्रश्न तुम्हाला 10 मिनटात सुटतात का ते चेक करा. 125 गुणाकार करायचे आणि हा गुणाकार तुम्हाला लवकरात लवकर करायचा आहे. तर सर्वात सुरुवातीला एक कागद आणि पेन घ्या आणि ही तुम्हाला सोडवायला किती वेळ लागतो हे 10 प्रश्न ते आधी चेक करा. वाटलं तर व्हिडिओ पॉज करून ठेवा आणि त्यानंतर थोड्या वेळाने तुम्ही तुमचं वेळ किती लागला तो नोट डाऊन झाल्यानंतर पुन्हा एकदा क्लिक करा, पॉज काढा आणि मग किती वेळ लागतो आमच्या मेथडने ते चेक करा. तर ठीक आहे, तर तुम्ही सुरुवातीला पहिल्यांदा काय करताल की एक संख्या घेताल, म्हणजे पहिला प्रश्न घेतला तुम्ही 701,509 × 125 बरोबर किती. बरोबर, हा प्रश्न तुम्ही कसं सॉल्व्ह करताल, तर सुरुवातीला वरची संख्या जास्त लिहिताल गुणिले 125 लिहिताल आणि 5 ने 9 गुणताल, नंतर 5 ने 0, 5 ने 5, 5 ने 1 आणि अशाच प्रकारे 5 0, 5 7 आणि परत 2 ने आणि अशा प्रकारे तुम्ही अधिक करून डायरेक्टली उत्तर काढताल आणि ते उत्तर जवळपास असं येईल. ठीक आहे, तर आम्ही तसं नाही करत, आम्ही स्मार्ट वे सांगतो आहे तुम्हाला आणि तो सोपा रस्ता आहे तो सांगतो आहे जेणेकरून शॉर्टकटमध्ये तुम्हाला लवकरात लवकर उत्तर काढता येईल. तर ठीक आहे, पाहूया. आता एक गोष्ट लक्षात घ्या की 125 जर 8 गुणलं तर गुणाकार किती येतो, 1000 येतो. बरोबर, तर त्यासाठी काय करायचं, तर स्टेप आपण तिथं डोकं वापरणार आहोत आणि तेच आपली सगळ्यात बेस्ट मेथड असेल. तर पहिली स्टेप, पहिला जो काही गुणाकार असेल तो जशा तसा लिहा आणि त्याला फक्त 8 गुणा आणि 8 भागा, जेणेकरून दिलेल्या गुणाकाराचा काही फरक पडणार नाही. कारण का 8 / 8 1 येतं आणि त्यामुळे गुणाकारात कसलाच फरक पडत नसतो. तर आपण घेऊ शकतो, तर हे फक्त आपण थोडीशी ॲडजस्टमेंट केली. ॲडजस्टमेंट काय केली, तर 8 गुणलं आणि 8 भागलं देखील, त्यामुळे काही फरक पडणार नाही. आता स्टेप दुसरी, तर आता कसं होईल बघा, दिलेली संख्या तर जशा तशी राहील. बरोबर, फक्त 125 8 गुणा, गुणाकार 1000 आला. बरोबर, आणि गुणिले 1/8 जशा तसं राहील. आता काय करायचं, तर स्टेप तिसरी. आता वरच्या 2 तर आपण डायरेक्टली स्किप करू शकतो, कारण का दिलेल्या संख्येमध्ये फक्त किती शून्य वाढत आहेत, तर 3 वाढत आहेत आणि भागिले किती राहतं, 8 राहतं. तर आपण डायरेक्टली ह्या स्टेपला येऊ शकतो. ही 2 ज्या होत्या त्यावरच्या, त्या फक्त तुम्हाला समजाव्या त्यासाठी लिहिल्या होत्या. आता काय करा, सरळसरळ जी काही संख्या आहे तिला 8 भागा आणि त्यापुढे 3 देऊन टाका. तुमचं उत्तर जसं तसं येऊन जाईल. समजण्यासाठी आता तुम्हाला उत्तर लिहून दिलेलं आहे, आता हे तर सांगण्याची गरज नाही, तरी देखील तुम्हाला समजण्यासाठी आम्ही दुसरे दोन चार उदाहरणं सोडून दाखवू जेणेकरून तुम्हाला समजेल. पण त्याआधी स्टेप काय आहेत ते चेक करूया. तर पहिली स्टेप काय आहे, तर पूर्ण गुणाकारास 8 गुणायचं देखील आणि 8 भागायचं देखील. अर्थातच दिलेल्या संख्येला 1000 गुणा आणि सरळसरळ 8 भागा. आता यापेक्षा जर सोप्या भाषेत जर सांगायचं झालं, तर आपण डायरेक्टली स्टेप 3 येणार आहोत आणि दिलेल्या संख्येच्या समोर मनातल्या मनात 3 द्यायचे आहेत आणि मनातच 8 भाग घालायचा आहे. आपलं उत्तर लगेच झटपट येऊन जाईल. तर ठीक आहे, आता डायरेक्टली एक उदाहरण घेऊया, छोटंसं उदाहरण घेऊया. 67 × 125 बरोबर किती, हा आपला दुसरा प्रॉब्लेम होता त्या लिस्टमधला. तर आपण दुसरा प्रॉब्लेम घेतलेला आहे. तर आता काय करायचं, 67 समोर सरळसरळ 3 दिले आणि 8 भागाकार केला, किंवा तुम्ही उलटं देखील करू शकता, 67 8 भाग घाला आणि त्यापुढे 3 द्या. पण ज्यावेळेस तुमचं पॉईंटमध्ये उत्तर येईल त्यावेळेस तुम्हाला इथे कन्फ्युजन होईल. तर त्यासाठी काय करायचं, की आधी 3 द्या आणि नंतर 8 भागाकार करा, हे तुम्हाला सोपं जाईल. तर 8 × 8 = 64 / 3, 8 × 24 = 6, 8 × 56 = 4, 8 × 5 = 40, 8375 हे तुमचं एक्झॅक्टली उत्तर असेल आणि ते पण जवळपास 30 सेकंदाच्या आत माझ्या तरीमध्ये. तुम्ही करून बघा, तर तुमचे जर कॅल्क्युलेशनचे स्पीड कमी असले तर जास्त वेळ लागू शकतो, पण जितका आधी लागत होता त्यापेक्षा कमीच लागेल याची गॅरंटी आम्ही देतो. आता पुढचा प्रॉब्लेम बघूया, 743 × 125 बरोबर किती. तर सरळसरळ 3 वाढवले आणि 8 भाग घातला, 8 × 9 = 72, 2 8 × 2 = 16, कारण 8 × 3 = 24, 23 वरती जाते म्हणून 8 × 2 = 16 = 7, 8 × 56 = 6, 8 × 56 = 4, 8 × 5 = 40. तर 92 × 875 हे आपलं एक्झॅक्टली आणि ॲक्युरेट उत्तर असेल, ते पण 30 सेकंदाच्या आत. इतका मोठा गुणाकार देखील तुम्हाला कमी वेळात करता येतो, फक्त काय तर स्मार्ट वेने वर्क करा. आमचं म्हणणं इतकंच आहे. आता क्वेश्चन नंबर 4 बघूया.
तर 4,624 × 125 बरोबर किती? जर तुम्ही बारकाईने अभ्यास केला असेल तर आम्ही काय करतो, 2 अंकी 3 अंकी आणि 4 अंकी अशा संख्या घेतल्या, जेणेकरून तुम्हाला ही कन्सेप्ट एकदम व्यवस्थित समजेल आणि कन्फ्युजन पण होणार नाही आणि व्यवस्थित प्रॅक्टिस देखील होईल. तर गुणाकार जो आहे दिलेला त्यामध्ये फक्त काय करा, पहिल्या संख्येचे 3 शून्य वाढवा आणि त्याला फक्त 8 ने भागाकार करा. त्याला 4 ने भाग करून तुम्ही परत अजून सोपं करू शकता, पण 8 चा पाडा जमतो तर कशाला तितका वेळ घालायचा. 8 45 6 उरले 8 36 56 परत 6 उरले 8 8 64 578 या संख्येला सरळ सरळ 8 ने निशेष भाग जातो आहे आणि त्यापुढे फक्त 0 वाढवायचे, 3 शून्य वाढवायचे. इथं लक्षात घ्या, ज्यावेळेस 25 असतो त्यावेळेस 25 चौक 100 4 ने करायचं असतं आणि फक्त 2 शून्य वाढवायचे असतात. ज्यावेळेस 5 असतो त्यावेळेस फक्त 1 शून्य वाढवायचा असतो आणि 2 ने भाग करायचा असतो. इतकं जर समजलं तर तुम्हाला ह्या तिन्ही ज्या आधीच्या आपण ट्रिक दिल्या आहेत आम्ही, ट्रिक मॅजिकल ट्रिक ऑफ 5 आणि मॅजिकल ट्रिक ऑफ 25, आता ही तिसरी जी ट्रिक आहे ती तुम्ही बघताय, मॅजिकल ट्रिक ऑफ 125. तर इथं फक्त ॲडजस्टमेंट करायची आहे आणि तिचं तुम्हाला खूप फायदा होईल, तुमचा वेळ खूप वाचेल. तर आमचा प्रयत्न तोच आहे की तुमचा वेळ वाचावा आणि इतर पण प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करा. तर अशा प्रकारे 10 प्रॉब्लेम देखील आम्ही सोडून दाखवलेले आहेत एक्झॅक्टली. तर तो तुम्ही सॉल्व करा आणि तुम्ही उत्तर चेक करा, जेणेकरून तुमचा वेळ वाचेल आणि तुमचा प्रॅक्टिस पण होईल. आणि थँक्यू. इतर पण ह्याची लिंक आम्ही शेवटी दिलेली आहे, तर त्याच्यावरती क्लिक करा आणि आमचे इतर पण व्हिडिओ बघा. आणि सर्वात महत्त्वाचं हे की आम्ही इतर पण चॅनल्स चेक करत असतो. तर आता एका चॅनलवरती मी सहजच व्हिडिओ चेक केला, तर तिथं एक प्रश्न विचारला होता की विंदा करंदीकर यांचं पूर्ण नाव काय, आणि ऑप्शनवर त्यांनी उत्तर सांगितलं होतं की विनायक दामोदर करंदीकर. पण ॲक्च्युली हे उत्तर नाही आहे. तर माझं म्हणणं इतकंच आहे की आमचं चॅनल रेफर करा, त्यांचं पण कराकडे इतर जर त्यांच्या काही क्वालिटी चांगल्या असतील तर ते चेक करा. पण काही काही गोष्टी त्या चुकीच्या दिखे सांगतात, तर त्याकडे आधी स्वतः अभ्यास करा आणि विशेष करून त्याकडे लक्ष द्या. कारण का तुमचा एक मार्क चुकला तरी, किंवा आम्ही एखादी गोष्ट चुकीची सांगतो आहे, तर तुम्ही जितके पण बघणार आहात, सध्यापर्यंत आमचे 7,000 व्ह्यूज झालेत, तर 7,000 लोकांपर्यंत आम्ही चुकीची माहिती देतो आहे असा अर्थ होतो. आणि त्यामुळेच आम्ही वेळ का लागेना, पण आम्ही एकदम योग्य आणि प्रॉपर माहिती इथं देत आहोत. तर खास करून आमचं चॅनल रेफर करा आणि इतरांना पण शेअर करायला विसरू नका. आणि हो, महत्त्वाचं म्हणजे आम्हाला व्हिडिओ अपलोड करायला थोडा वेळ लागतो आहे, कारण का आम्ही मेहनत पण तितकीच घेतो आहे. 6-7 दिवस झाले आम्ही अपडेट नाही केलं होतं, तर त्यासाठी तसे कारणं पण होतात. पण तरी देखील आमचा प्रयत्न असाच आहे की इथपर्यंत आपण आलो आहे, तर फक्त इथपर्यंत येण्यासाठी आपण आलो नव्हतो. तर यापुढे देखील आम्ही अपडेट करत जाऊ डेली, आता यापुढे तर व्हिडिओज कंटिन्यू टाकतच जाऊ. फक्त इतकंच की तुमची पण सोबत असेच राहू द्या, आपण सोबत प्रगती करूया. तर ठीक आहे, थँक्यू.